या मराठी अभिनेत्याच्या मुलीचा बॉडीबिल्डिंग क्षेत्रात वाचतोय डंका जागतिक स्तरावर मिळवलं आहे कांस्य पदक एखाद्या अभिनेत्याचा मुलगा किंवा मुलगी त्याच क्षेत्रात उतरल्याचं अनेकदा ऐकायला मिळतं मराठी चित्रपटात मालिकांमध्ये आपल्या अभिनयाने नावलौकिक झालेले अभिनेते नागेश भोसले यांचा अलीकडेच वाढदिवस झाला त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्याबद्दल जाणून घेऊया केवळ मराठीच नाही तर अनेक हिंदी चित्रपटामध्येही अभिनेते नागेश भोसले यांनी आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे दिव्यांनी या मालिकेतील नागेश भोसले यांनी आबासाहेबांची साकारलेली भूमिका आजही अनेक प्रेक्षकांच्या मनात कायम आहे मात्र आज आम्ही तुम्हाला नागेश भोसले यांच्या कन्येबद्दल सांगणार आहोत जिच्याबद्दल अनेकांना खूप कमी माहिती आहे कलाकारांची मुले कलाक्षेत्रातच येतात असा समज आहे परंतु नागेश भोसले यांची कन्या कुहू अभिनय क्षेत्र सोडून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे कुहू भोसले हिनं फिटनेस क्षेत्रात अनेक उल्लेखनीय कामगिरी केली आहे ज्या क्षेत्रात महिलांचा सहभाग खूप कमी दिसतो अशा बॉडीबिल्डिंग क्षेत्रात कुहूने तिचं कर्तृत्व सिद्ध केलं आहे कुहू भोसले ॲथलीट वुमेन्स बॉडीबिल्डर आहे वयाच्या सतराव्या वर्षी कुहूनं या क्षेत्रात जाण्याचा निर्णय घेतला नागेश भोसले हे खुल्या विचारांचे व्यक्तिमत्व आहे आधुनिक काळात पारंपरिक विचारसरणीला फाटा देत जगाकडे वेगळ्या दृष्टिकोनातून ते पाहतात बॉडी बॉडीबिल्डिंग क्षेत्रात उतरण्याचा निर्णय घेतल्यानंतर वडील म्हणून नागेश भोसलेंनीही तिला भक्कम पाठिंबा दिला आपल्या मुलांना त्यांच्या आवडीनुसार क्षेत्र निवडायला अधिकार असतो भारतात महिलांनी बॉडीबिल्डिंग क्षेत्र निवडणं हे फार कमीच आहे परंतु हा एक खेळ आहे जागतिक पातळीवर अनेक महिला क्रीडा स्पर्धेत नाव कमवत असतात त्यामुळे मुलीने घेतलेल्या निर्णयानं मला आनंदच झाला तिच्यावर कधीही दबाव टाकला नाही असं नागेश भोसलेंनी सांगितलं तेवीस वर्षाची कुहू भारतात फिटनेस कोच आणि एकमेव बिकनी ॲथलेट आहे जागतिक स्तरावर सर्वोच्च मानल्या जाणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये कुहू भोसलेने ब्रॉन्झ मेडल पटकावलं होतं वुमन बिकनी फिटनेस या स्पर्धेत कुहू नेहमी भाग घेत असते वयाच्या सतराव्या वर्षी कुहू भोसलेने जिम जॉईन केली होती एक वर्ष जिम केल्यानंतर त्यांच्या ट्रेनरने एक फिटनेस स्पर्धा पाहण्यासाठी तिला पाठवलं होतं त्यासाठी गेल्यानंतर कुहूला हा खेळ खूप आवडला आत्तापर्यंत केवळ पुरुषच या स्पर्धेत भाग घेतात असं कुहूला वाटत होतं कुहू सांगते की परदेशातील अनेक महिला बॉडीबिल्डिंग क्षेत्रात आहेत परंतु भारतात खूप कमी प्रमाण पाहायला मिळतं ही स्पर्धा पाहिल्यानंतर मी या क्षेत्रात पाऊल ठेवायचं ठरवलं त्यानुसार फिटनेस ट्रेनिंग आणि डाएट फॉलो केला आणि या देशातील टॉप बिकनी ॲथलीट बनले माझी आई जॉय भोसले आणि वडील नागेश भोसले जे अभिनय क्षेत्राशी निगडीत आहेत त्यांनी मला माझं करिअर निवडण्याचं स्वातंत्र्य दिलं जे काही कराल त्याचा आनंद घ्या आईवडिलांनी मला खूप प्रेम दिलं मी हिम्मत दाखवली कशालाही न घाबरता या क्षेत्रात उतरले रॅम्पवर जाऊन मला कधीही लज्जास्पद वाटलं नाही ज्या क्षेत्रात महिला येण्यासाठी घाबरतात मी त्या क्षेत्रात नाव कमवलं आजूबाजूला लोक काय म्हणतात याकडे कधीच लक्ष नाही दिलं हा खेळ भारतातही प्रसिद्ध व्हावा यासाठी माझा प्रयत्न आहे असं कुहू सांगते